मधुप्रवीण किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मी माधवी। आपल्या महाराष्ट्रीयन स्वयंपाकामध्ये आपण बरेचसे तोंडी लावण्याचे पदार्थ करतो जे आपल्या स्वयंपाकाची जेवणाची लज्जत वाढवतात। त्याच्यामध्ये बऱ्याचदा चटण्या असतात, लोणची असतात वेगवेगळ्या प्रकारची, तसंच आणखी काही तळणीचे पदार्थ असतात जे आपल्या जेवणाची लज्जत वाढवतात। त्यातलाच एक पदार्थ दाखवणार आहे, तो म्हणजे भरलेली मसाला मिरची। काही ठिकाणी ह्याच मिरचीला सांडगी मिरची असंही म्हणतात। मसाला मिरची जी आहे ती आपण तळून खाऊ शकतो। ज्यांना चरका आवडतो मिरचीचा ते लोक तळलेली अशीच तिखट मिरची सुद्धा खातात। पण मला ही तळले मसाला मिरची जी आहे ती दहीभातावरती त्याची फोडणी काढून खूप आवडते, कारण दहीभात अप्रतिम लागतो या मसाला मिरचीमुळे। मसाला मिरची दडपे पोह्यांसाठी सुद्धा वापरू शकता। अप्रतिम लागतात दडपे पोहे, तुम्ही तर करून बघा। आणि तुम्हाला जर या दडपे पोह्यांची सुद्धा रेसिपी जर हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। ह्याच्या अगोदर सुद्धा मी दडपे पोहे कसे करायचे दाखवले, पण ही मसाला मिरची घालून दडपे पोहे कसे करायचे तेही मी तुम्हाला दाखवते। चला तर मग करूया ही भरली मसाला मिरची। मसाला मिरची करण्यासाठी मी इथं 1/2 किलो या जाड मिरच्या घेतलेल्या आहेत। या मिरच्या खास या मसाला मिरचीसाठी, ज्याला आपण सांडगी मिरची पण म्हणतो, त्या मिरचीसाठी खास या वापरल्या जातात आणि मार्केटमध्येही आपल्याला सहज उपलब्ध असतात। या थोड्याशा लांब आहेत, त्याच्यापेक्षा थोड्या आखूड मिरच्या पण आपल्याला मार्केटमध्ये मिळतात। आणि या मिरच्या ज्या आहेत त्या तिखटाला थोड्याशा कमी असतात, त्यामुळे आपण भरून केल्या आणि त्या तळल्या तर आपल्या जेवणातला आपल्या ताटामध्ये एक साईडचा पदार्थ किंवा ज्याला आपण तोंडी लावणं म्हणतो त्याच्यासाठी ही मसाला मिरची खूप छान लागते। तर मी तर 1/2 किलो या जाड मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याच्यासाठी मसाला करण्यासाठी मी इथं 1/4 कप धणे घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून मेथी दाणा घेतला आहे, 2 टेबलस्पून बारीक मीठ आणि आपल्याला 1 लिंबू लागणार आहे। तर लिंबाचा साईज थोडासा कमी जास्त आणि त्याच्यातनं किती रस निघतो माहिती नाही, त्यामुळे मी इथं 2 लिंबू घेतले आहेत। पण हे जे प्रमाण आहे त्याच्यासाठी आपल्याला 1च लिंबू लागणार आहे। जर मोठा रसरशीत लिंबू असेल तर 1च लिंबू तुम्ही वापरलात तरीही चालतो। धने मी पॅनमध्ये थोडेसे गरम करून घेणार आहे, कारण धन्यामध्ये जे काही मॉइश्चर असतं ते आपण काढून घेणार आहोत। म्हणजे मॉइश्चर गेलं की त्याची पावडर चांगली होते। धणे आपण थोडेसे भाजून घेऊया। धणे छान भाजून होत आले की त्याचा एक छानसा वास सुटतो घरामध्ये आणि त्याचा थोडासा रंगही बदलतो। बघा रंग बदलला आहे धन्यांचा, मी काढून घेते। आता याच पॅनमध्ये आपण मेथ्यासुद्धा भाजून घ्यायचे आहेत। मेथ्या घेत असताना तुम्ही चांगल्या क्वालिटीचेच मेथ्या घ्या आणि गॅसची फ्लेमसुद्धा मिडियमच वरच ठेवायची आहे, कारण मेथ्या जर करपल्या तर त्याचा एक स्मेलही आणि चवही बिघडते त्याची। बघा तुम्हाला आता मेथ्यांचा कलर थोडासा बदललेला दिसत असेल, तर काढून घेऊया आपण। आता त्याच प्लेटमध्ये मी मेथ्याही काढून घेते। आता मेथ्या आणि धणे दोन्ही आपण थंड व्हायला ठेवायचे आहेत आणि थंड झाल्यानंतरच आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवून घेणार आहोत। तर धणे आणि मेथ्या थंड झालेल्या आहेत, आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। बघा धणे आणि मेथ्या पण बारीक करून घेतले आहेत।
मी तुम्हाला दाखवते, अगदी फाईन पावडर नाही केलेली, थोडंसं मोठं आहे. एका बाउलमध्ये काढून घेते मी. आता याच्यामध्ये आपण थोडी हळद घालून घेणार आहोत. आपला फोडणीच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो तेवढा भरून हळद घाला आणि हिंग. इथं आपण मीठ घेतलेलं आहे 2 टेबलस्पून, ते घालून घेते मी. आणि याच्यामध्ये आता आपण लिंबू रस घालणार आहोत. लिंबू रस घालण्याअगोदर आपण हे मिक्स करून घेऊया सगळे पदार्थ. त्याच्यामध्ये मी लिंबाचा रस घालते. लिंबाचा रस घातला की याचं बाइंडिंगही चांगलं होतं. काही जण याच्यामध्ये दही वापरतात, पण जर मिरची चांगली वाळवली गेली नाही तर ती खराब होते, त्यामुळे मी नेहमी याच्यामध्ये लिंबाचा रसच वापरते. थोडासा मला लिंबू रस कमी वाटतो आहे, आणखी थोडं मी लिंबू पिळून घेते याच्यामध्ये. बघा मिक्सरनं आपलं एकजीव झालं आहे सगळं. थोडंसं हाताने करून घेते. बघा आता मिश्रण अगदी भरण्यायोग्य झालं आहे. बघा आपलं आता मसाला तयार आहे. आता तो मिरचीमध्ये कसा भरायचा ते आपण बघूया. या मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत, ह्याचे देठ मी काढलेले नाही आहेत. तर या मिरचीला आता आपण एक कट द्यायचा आहे. मिरची अशी पकडायची आणि चाकूनी असं एक कट द्यायचं, एका बाजूनेच कट द्यायचं आहे. खालच्या बाजूला कट जाऊ द्यायचा नाही, कारण मसाला भरायचा आहे. त्यामुळे एक साधी अशी एक चीर द्यायची आणि त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या बाहेर काढायच्या. ज्यांना तिखट आवडत असेल त्यांनी त्या बिया ठेवल्या तरी चालतील. ही मिरची फारशी तिखट नसते. जर तुम्हाला समजा की या मिरच्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही साध्या मिरच्या जरी अशा भरून केल्या तरी चालतं, पण ह्या मिरच्या तिखटाला कमी असल्यामुळे ह्या चांगल्या वाटतात. आणि याचा साईजही मोठा असतो, त्यामुळे याच्यामध्ये मसाला भरता येतो आपल्याला. आपली साधी जी हिरवी मिरची असते तिचं साईज कमी असल्यामुळे त्याच्यात मसाला जास्त बसत नाही. पण तुम्हाला जर सहज मिळाल्या नाहीत तर तुम्ही त्या आपल्या नेहमीच्या ज्या मिरच्या असतात हिरव्या साध्या, त्या जरी अशा मसाला भरून तळल्यात तरी त्या छान लागतात चवीला. मी अशाच पद्धतीनं सगळ्या मिरच्यांना कट देऊन त्याच्यातला बिया काढते. बिया काढणं ऑप्शनल आहे. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही बिया ठेवल्यात तरी काही हरकत नाही आहे. या मिरच्यांना बघा कट देऊन झाले. आता याच्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया. अगदी हलक्या हातानं मिरची थोडीशी फाकवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. अगदी खूपही भरायचा नाही आणि अगदी कमीही भरायचा नाही. थोडासा दाबून भरायचा मसाला. आपण थोडंसं लिंबू याच्यामध्ये पिळल्यामुळं थोडासा ओलसरपणा आहे, त्यामुळे मसाला धरून राहतो, बाइंडिंग होतं त्याचं चांगलं. बघा मसाला भरलेला आहे. आता दाबते थोडासा मी आतमध्ये. बघा ही मिरची आपली भरून झालेली आहे. याच पद्धतीनं आपण सगळ्या मिरच्या भरून घेऊया. या मिरचीमध्ये फारशा बिया नव्हत्या, त्यामुळे मी त्या तशाच ठेवलेल्या आहेत. बघा सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत.
आता ह्या मिरच्या आहेत हे आपल्याला उन्हामध्ये वाळवायच्या आहेत, कडक उन्हामध्ये वाळवायच्या आहेत. तर ह्या मी एका डिशमध्ये पसरून ठेवणार आहे आणि त्या 3 ते 4 दिवस मी वाळवणार आहे. अर्थात हा वाळण्यासाठीचा लागणारा जो वेळ आहे ते ऊन किती कडक आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. एखादा दुसरा दिवस जास्तही लागू शकतो, त्यामुळं ऊन किती कडक आहे त्याच्यावरती तुम्ही ठरवा. त्या वाळल्यावरती त्या कशा दिसतात त्या मी दाखवणारच आहे तुम्हाला. तर आता मी ह्या उन्हामध्ये वाळायला घालते. वाळवताना मात्र ह्या अशा एकावर एक न ठेवता पूर्ण अशा पसरून ठेवा, म्हणजे त्या लवकर वाळतील. बघा, मी साधारणपणे 6 दिवस या मिरच्या वाळवलेल्या आहेत. आता कडक असं ऊन नाही आहे कारण नुकतीच थंडी संपली आहे आणि उन्हाळ्याची सुरुवात आहे आपल्याकडे. तर मला 6 ते 7 दिवस लागलेले आहेत ही मिरची कडक वाळायला. तर बघा, मसाला वगैरे हिरवी होती मिरची, मसाला वगैरे भरून आपण वाळवली आहे. तिचा रंग बघा आणि पूर्ण कडक झालेली आहे मिरची. तुम्हाला मी आवाज दाखवते याचा. बघा, पूर्ण वाळली आहे मिरची आणि आपण भरलीही होती व्यवस्थित, त्यामुळे मसाला कुठेही बाहेर आलेला नाही आहे. अशी तुम्ही मिरची भरून वर्षभरासाठी सुद्धा तुम्ही ही साठवून ठेवू शकता. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही केली तरी सुद्धा चालतंय. फक्त हवाबंद डब्यामध्ये ठेवा की ज्याचे मॉइश्चर त्याला कुठेही लागणार नाही. काय मॉइश्चर लागलं तर तिला ओलसरपणा येऊन खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे हवाबंद डब्यामध्येच ही मिरची भरून ठेवायची आहे. तुम्हाला ह्या मिरच्या मिळाल्या नाहीत आणि तुम्ही जर नेहमीच्या आपल्या साध्या हिरव्या मिरच्या भरून करणार असलात तर मात्र तुम्ही त्याच्यामधल्या सगळ्या बिया काढून टाका, कारण ती मिरची तिखट असते. आणि मसाला भरताना सुद्धा हाताला तुम्ही ग्लोव्ज घाला, नाहीतर हात तिखटामुळं भगभगायला लागतील तुमचे आणि त्रास होईल. त्यामुळे साधी मिरची वापरणार असाल तर बिया काढा आणि ग्लोव्ज वापरा. ही मसाला मिरची तोंडी लावण्यासाठी घेताना ही तळून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथं गडल्यामध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला. ही मिरची कशी तळायची ते दाखवते. तेल तापलंय का बघण्यासाठी मी एक मोहरीचे 2 दाणे त्याच्यामध्ये टाकून बघते. बघा, मोहरी तळतळली आहे म्हणजे तेल आपलं गरम झालेलं आहे. खूप मोठा ठेवायचा नाही गॅस, कारण मिरची एकदम जळू शकते, मसाला जळू शकतो त्याच्यातला. बघा, फार वेळ लागत नाही मिरचीला तळायला. गॅस मी एकदम बारीक फ्लेमवरच ठेवलाय. मिरची आपली झालेली आहे तळून. तेल गरम आहे, ते थोडस असं वरूनही मिरचीवर घालून घ्यायचं. बघा, आता तेल तापलंय, मिरची चटकन तळून झालेली आहे आपली. थोड्या लांबीला कमी असलेल्या मिरच्या घ्या, मी तुम्हाला सांगितलं ते एवढ्यासाठी सांगितलं की आपल्याला तळायला त्या सोयीच्या होतात. बघा किती पटकन आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत, कुठेही करपलेली नाही आहे मिरची. मसालाही करपलेला नाही आणि मिरचीही करपलेली नाही आहे. दहीभातावरही फोडणी घालताना फोडणीमध्ये मोहरी, जिरा आणि थोडासा हिंग घालायचा आणि ह्या मिरच्या घालून ही फोडणी दहीभातावरती घालायची. खूप मजा येते ह्या दहीभात खायला, तुम्ही करून बघा. तर ही भरली मसाला मिरची तुम्ही
नक्की करून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली तेही मला प्रतिक्रिया द्या. चला तर मग आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत गुड फूड, गुड हेल्थ, बाय बाय.